ठाणे तालुक्यातील पाणी प्रश्नांवर अळकुटे येथे झालेल्या पाणी परिषदेनंतर मायभूमी न्यूज चॅनलशी बोलताना खासदार सुजय विखे पाटील यांनी पारनेरचे आमदार निलेश लंकेंचा चांगला समाचार घेत उपरोधिक टोला सुद्धा लगावलाय. बाहेरच्यांनी पारनेरमध्ये लुडबुड करू नये या आमदार निलेश लंकेच्या विधानावर बोलताना खासदार विखे पाटील म्हणाले, दिलीप वळसे पाटील, रोहित पवार आणि अतुल बेनके यांनाच उद्देशून त्यांनी हे वक्तव्य केले, कारण ते जिल्ह्याबाहेरचे आहेत. मी तर नगर जिल्ह्याचा खासदार आहे, माझा त्यांच्या विधानाशी काहीच संबंध नाही. जेव्हा ते माझ्या नावाचा उल्लेख करून टीका करतील तेव्हा मी सुद्धा उत्तर देईल, असे विखेंनी सांगितले. यावेळी बोलताना अजून काय म्हणाले आहेत खासदार सुजय विखे पाटील पाहूया. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर. पत्रकाराने त्याचा अर्थ चुकीचा काढला. त्यांचा उद्देश वळसे पाटील साहेब, बेनके साहेब आणि रोहित पवार साहेबांना होता, कारण की हे जिल्ह्याबाहेरचे. तर त्यांचं असं म्हणणं होतं की बाहेरचे जे नेते आहेत जिल्ह्याचे त्यांनी आमच्या जिल्ह्यात हस्तक्षेप करू नये. त्याचा अर्थ तुम्ही सुजय विखे काढला आहे तर दोष मी तुम्हाला कसा देऊ शकतो. हा, ज्या दिवशी लोकप्रतिनिधी सुजय विखेनी आमच्या इथे रुडूट करणे असा माझं नावचा उच्चार करत तेव्हा टीका टिप्पणी करतील, त्या दिवशी सुजय विखे त्याला उत्तर देईल. बाहेरचा त्यांचा उद्देश ह्या नगर जिल्ह्याच्या बाहेरचे जे पुण्याचे पुढारी त्यांच्याबद्दल. मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा, या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.